गडकरी यांना नागपुरातून भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर त्यांचे जे समर्थक आहे मोठ्या संख्येने रस्त्यावरून जल्लोष सुरू केलेला आहे. एक आत्मविश्वास त्या सगळ्या समर्थकांमध्ये दिसतो आहे. ढोलताशे वाजवत फटाके फोडत हे सगळेजण जल्लोष करत आहे. खरं तर नितीनजींना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. दोनदा दणदणीत विजय मिळाला. तिसऱ्यांदा उमेदवारी ही 100% मिळणारच होती. फक्त महाराष्ट्राचे तिकीटा डिक्लेअर व्हायच्या होत्या म्हणून थोडा उशीर झाला. दोन्ही वेळेपेक्षा जास्त मतांनी यावेळेला नितीनजी निवडून येतील. तर गडकरींचे पाठीराखे भाजपाचे कार्यकर्ते आहे सगळे. हे कार्यकर्ते काय भावना आहे आज नितीनजींना जागा जाहीर झाली आहे. खरं तर कर्मभूमी हा परिसर भडकत चौक म्हणजे तिथून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुद्धा सुरुवात केली. माननीय नितीनजींना तिकीट मिळणं हा फार अतिशय आनंदाचा विषय आहे. तिसऱ्यांदा तिकीट मिळालेली आहे आणि दरवेळी ज्या दोन टर्ममध्ये नितीनजी निवडून आले त्याच्यापेक्षा डबल मतांनी आम्ही तिसऱ्यांदा माननीय नितीनजींना निवडून आणू असे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आम्ही सर्वांनी विश्वास देतो. खरं तर मध्य नागपूर मंडळाची सुद्धा खरं तर जोरदार अशी तयारी भाजपाकडून तयार करण्यात आलेली आहे. अनेक मोहीम राबवण्यात आल्या. नितीनजींवर आत्मविश्वास आहे. मोठा विकास केलेला आहे. नितीनजींनी 100% विश्वास केलेला आहे. आज पूर्ण मध्य मंडळामध्ये सगळ्या चौकामध्ये चौकाचौकामध्ये सगळे कार्यकर्ता एकत्रित होत आहे. फटाके फोडत आहे. जल्लोष करत आहे. आणि नितीनजी हे 4 लाखाच्या वर निवडून येणार आहे. 4 लाखावर लीड त्यांना मिळणार आहे. म्हणजे गेल्या 2 वेळेसपेक्षा मोठा लीड मिळणार आहे. काय भावना आहे. कशा पद्धतीने पूर्ण रणनीती आखलेली आहे. एकीकडे अजून विरोधकांनी उमेदवार सुद्धा घोषित केलेला नाही. विरोधकांचा काही विषयच नाही. माननीय नितीनजी समोर विरोधकांजवळ उमेदवारच नाही आहे. एवढे काम नितीनजींनी केलेलं आहे आणि आमची भारतीय जनता पार्टीची जी रचना आहे खालच्या स्तरापर्यंत 1+31 एका बूथची आमच्या जो प्रचंड कार्यकर्ते आहे 2085 बूथ आहेत नागपूर शहरात. सर्व बूथवर माननीय नितीनजी 500 मतं घेतील. या हिशोबानी लावलं तर 10 लाखाच्या वर मतं माननीय नितीनजींना बघू शकतो. हा सगळा जल्लोष सुरू झालेला आहे आणि नृत्य करत मोठे फटाके फोडत हे सगळेजण आनंद व्यक्त करत आहे. खरं तर बडका चौक म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निवास स्थान जे आहे ते काहीच अंतरावर आहे.